शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्त नमस्कार मित्रमित्रनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पाटील स्कॉर्नर्स या चॅनेलमध्ये मैत्रिणीनो ज्याप्रमाणे धनत्रयोदशीला धन्वंतरी देवतेचं पूजन करण्याला महत्त्व असतं त्याचप्रमाणे दिवे लावण्यालासुद्धा अतिशय महत्त्व असतं तर या दिवशी यमदीपदान करण्यालासुद्धा खूप महत्त्व आहे यापूर्वी तुम्ही कधीच जर यमदीपदान केले नसेल तरीसुद्धा तुम्ही यावर्षीपासून आपल्या कुटुंबासाठी किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या रक्षणासाठी अप अपमृत्यू टाळण्यासाठी स्कंद पुराणामध्ये सुद्धा सांगण्यात आले आहे तर आता आपण लक्षात घ्यायला हवं की कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला संध्याकाळी घराबाहेर आपण यमदेवांना अर्पण केलेला दिवा एक ठेवायचा आहे यामुळं आपल्याला अकाली मृत्यू टाळता येतो त्यामुळे आपण प्रत्येकाने या धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान अवश्य करा यमदीपदान कसे करावे कुठे करावे तुम्हाला जर तुमच्या घराच्या बाहेर यमदीपदा यमदीप ठेवण्यासाठी जागा नसेल तर घरामध्ये आपण यमदीपदान कुठे करू शकतो तेल वापरावं की तूप वापरावं दिवा जो आहे तो किती मुखी करावा म्हणजे एकमुखी असावा की चार मुखी असावा की तीन मुखी असावा या दिव्यामध्ये किती वाती असाव्यात आणि डबल वात लावली तर चालते का तर हा जो दिवा आहे ना तो आपल्याला लावायचा आहे त्याबरोबरच दिवा कोणता वापरावा कणकेचा वापरावा की मातीची पंथी वापरावी आणि दुसऱ्या दिवशी याचं विसर्जन कसं करायचं आहे हे यमदीपदान करत असताना कोणता कोणता मंत्र म्हणावा अशी संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांना देणार आहे आता बघा संपूर्ण वर्षातील एक दिवस असा असतो ज्या दिवशी यमराजांची पूजा केली जाते तो म्हणजे धनत्रयोदशीचा दिवस असतो दिवाळीमधला तर या दिवशी यमराजाला एक दिवा दान केला जातो दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशीचा असतो धनत्रयोदशीला या दिवशी खूप जास्त महत्त्व असतं कारण अकाली मृत्यूची भीती नाहीशी करण्यासाठी या दिवशी आपण यमदीपदान करत असतो बघा यमदीपदान हे आहे की संध्या कसं करावे तर यमदीपदान संध्याकाळी करण्याची पद्धत आहे बघा संध्याकाळी म्हणजे काय बरेच जणं काय करतात ते सहा तर आ, सहा ते आठ या वेळेमध्ये यमदीपदान करावं पण यमदीप लावायचं असेल तर कधी लावायचा जेव्हा तुमच्या घरातील सर्व मंडळी सगळी घरामध्ये मं येतील म्हणजेच ऑफिसवरून तुमच्या घरामध्ये येतील तेव्हा आल्याच्यानंतर साडेनऊला जरी तुम्ही लावला तरीसुद्धा चालेल त्याच्यानंतर आपल्याला यमदीप जो आहे लावायचा आहे तर हा दिवा लावल्यावर घराच्या बाहेर कोणी जाणार नाही कारण हा यमाचा दिवा असतो तो आपल्या घराच्या उंबऱ्याच्या बाहेर आपल्याला लावायचा असतो म्हणजेच घराचा दरवाजाच्या बाहेर लावायचा असतो आता कोणत्या दिशेला लावायचा कोणत्या साईडला लावायचा जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा तो आपल्या उजव्या हाताला आणि जेव्हा आपण घरामध्ये येतो तेव्हा आपल्या डाव्या हाताला असावा असा दिवा आपल्याला लावायचा आहे दरवाजाच्या बाहेर आता दरवाजाच्या बाहेर यमाचा दिवा का लावला जातो कारण बघा जो आपला उंबरठा असतो तो एक लक्ष्मण रेषा म्हणून असते आणि ही लक्ष्मण रेषे खालील की बाहेर आपण उंबरटा ला हळदीचं लेपण केलेलं असतं बघा आणि रांगोळी वगैरे करतो तर आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहावी सकारात्मकता उंबरट्याच्या आतमध्ये प्रवेश करावे आणि नकारात्मकता जी आहे ती बाहेर राहावी या पद्धतीने आपण यमराज जे हे जे आहे ते उभं आहेत उभे राहावे ते कधी आपल्या घरात येऊ नयेत म्हणजे आपल्या घरावर कधी अपमृत्यूचे सावट येऊ नये म्हणून आपण यमदान करायचं आहे ही गोष्ट कायम लक्षात ठेवा पण ज्या लोकांना त्यांच्या घराबाहेर यमदीपदान करणं शक्य होत नाही त्या लोकांनी तुम्ही घरामध्ये केलं तरी चालेल तर घरामध्ये कुठे करायचं बघा तर आपल्याला यमाला घराच्या आत येऊ द्यायचं नाही तर उलटं त्यांना बाहेर ठेवायचं आहे उंबऱ्याच्या बाहेर यमराजाला आपल्याला बाहेर ठेवायचं आहे मग या यमाचा दिवा आपण घरात आत कसा काही लावू शकतो याचा थोडा तरी आपण स्वतः विचार करायला हवा आता बरेच जण म्हणतात की घराच्या दक्षिण दिशेला यमाचा दिवा लावू शकतो का बघा तुमच्याकडे लावत असतील तर तुम्ही लावू शकता काही प्रॉब्लेम नाही पण मला स्वतःला असं वाटतं की आपल्या घरामध्ये नकारात्मकता येऊ नये म्हणून आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या आपण बाहेर एवढे तोडगे उपाय करत आहोत हे आपण साक्षात यमाचा दिवा जर आपण आपल्या घराच्या बाहेर लावला तर यमराजाला आपण घरात आणतो आहे कुठेतरी चुकीचं आहे यमराजाचा जो दिवा आहे तो आपल्या घराच्या बाहेर लावायचा आहे हा काय खूप मोठा वगैरे नसतो बघा तुम्ही जर एखादी सहा सात आठ या यमदिवा लावू शकता एवढ्या जागेमध्ये सुद्धा हा दिवा तुम्हाला उशिरा लावायचा आहे मी जसं की मी तुम्हाला म्हटलं की सगळे घरातील व्यक्ती तुमचे जे बाहेर गेलेले आहेत ते बाहेरून घरात येतील दहाच्या नंतर लावला तरीही चालेल आता हा दिवा आपल्याला लावायचा आहे असा लावायचा आहे की तो रात्री बारा ते एकपर्यंत किमान प्रज्वलित राहिला पाहिजे विजला नाही पाहिजे आता बरेच ठिका बरेच बरेश्ट जण काय करतात बघा नाईट ड्युटी वगैरे असते कोणाची तर आम्ही पदान करावं का तर ते कसं करत असतील तर काही प्रॉब्लेम नाही आपण यमदेव यमदेवांची ही मनापासून प्रार्थना क करत असतो आणि त्यामुळे आपल्याला येणाऱ्या माणसाचं काहीही संकट येणार नाही त्यामुळे तुम्ही यमदिपदान करू शकता तसेच बरेच जण काय करतात तर यमाचा दिवा लावायचा म्हणून अगदी छोटासा बनवतात आणि त्याच्यामध्ये एक एक वादसुद्धा घालत असतात तर यमाचा दिवा लावत असताना आपण तो कणकेचा दिवा बनवायचा आहे बघा आणि मोठा दिवा बनवायचा की असा मोठा दिवा बनवायचा की जो रात्री बारापर्यंत किमान राहायला हवा एवढी मोठी आपल्याला ती पंती बनवायची आहे आता ही बनवायची कशी बघा आपल्याला आपल्या घरामध्ये असणारं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि ते घट्ट कणिक मळून घ्यायची आणि त्याचा एकमुखी दिवा बनवायचा आहे म्हणजे त्याला एक चोच काढायची आहे आणि जर तुमच्याकडे दोन मुटके बनवण्याची पद्धत असेल तर म्हणजे दिव्याच्या दोन्ही सुद्धा तुम्ही ते मुटके ठेवू शकता किंवा तुमच्याकडे जर चारमुखी दिव दिवा लावला जात असेल तर यमदेवाचा तर तुम्ही चारमुखी दिवासुद्धा बनवू शकता मी तुम्हाला सांगितलं की एकमुखी लावा आणि तुमच्याकडे पद्धत आहे की चारमुखी लावण्याची तर तुम्ही तुमच्या घरामध्ये असणाऱ्या पद्धत चारमुखीनेच लावायचं आहे तर त्याच्यानंतर हा दिवा आपण प्रज्वलित करत असताना मातीचासुद्धा लावू शकता जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही कणकेचा दिवा बनवा जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही तो सुद्धा लावू शकता त्याच्यानंतर पुढची गोष्ट हा दिवा जो आहे तो तुम्ही कणकेचा दिवा बनवून यमदीप लावायला सुरुवात करा आणि प्रत्येक वर्षी कणकेचा दिवा वापरा आणि तुम्हाला जर वाटतं की कणकेचा दिवा बनवता येत नाही तर तुम्ही पंथी घ्या आणि प्रत्येक वर्षी पंथीमध्येच या यमाचा दिवा जो आहे तो तुम्हाला लावायचा आहे आता हा दिवा जो आहे तो का लावला जातो बघा याबद्दल एक छोटीशी कथा सांगते ती कथा तुम्ही या ठिकाणी ऐका मग तुम्हाला समजेल की आपण दिवा का लावावा ते कारण जो कोणी व्यक्ती कार्तिक कृष्ण त्रयोदशीला धन्वंतरीची पूजा झाल्यानंतर आत्मज्योतिषार्थ रक्षणार्थ मला दीपदान करेल त्याला अकाली मृत्यू येणार नाही असं मानलं जातं म्हणून असा दिवा आपण सर्वांनी यमराजाचा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचा आहे अकाली मृत्यू येणार नाही हा दिलासा तरी आपल्याला नक्की मिळू शकतो हा जो दिवा आहे तो आपल्याला समजा तुम्ही कणकेचा बनवला असेल तर कणकेचा आणि मातीचे पंथी घेतली असेल तर मातीची पंथी त्याच्यामध्ये जे कोणते तुम्ही देवासमोर तेल वापरता देवाला ते तेल टाकायचे आहे आता प्रत्येकजण वेगवेगळे वेग तेल टाकतात आता यामध्ये तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा वापर करू शकता अशा प्रकारे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आता याच्यामध्ये जी वात घेणार आहे ती आपण डबल घ्यायची आहे आणि चारमुखीसुद्धा तुम्हाला हा दिवा लावायचा आहे तर या ठिकाणी मुखीसुद्धा दिवा लावला जातो बघा त्यामुळे जर तुम्हाला मी जसं की म्हटलं तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशी तुम्ही लावू शकता मग प्रत्येकाच्या इथे वेगवेगळी पद्धत असते पण यमाचा दिवा जो असतो तो, तो चारमुखी लावायचा असतो कारण चारही दिशांना प्रज्वलित आपल्याला करून टाकायचा आहे तर या दिव्यामध्ये तुम्ही वादसुद्धा टाका दिवा घेऊन आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपण रात्री नऊच्या नंतर हा जो दिवा आपण लावणार आहोत नऊच्या नंतर जर तुम्ही लावताय किंवा मग संध्याकाळी सहा ते आठ साडेआठपर्यंत हा दिवा तुम्हाला लावला तरीही चालतो आता या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवा लावल्याच्या नंतर आपण एकदा दिवा लावला की घराच्या बाहेर जायचं नाही म्हणजेच काय की त्या दिव्यासारखं त्या दिव्याला आपण सारखं सारखं बघायचं नाही किंवा दिवा आहे का शांत झाला आहे विजला आहे का परत लावू का असं काहीही करायचं नाही आपण दिवा लावला की त्याच्यानंतर तो शांत होऊ दे विजू दे त्याच्याकडे तेल आहे राहू दे ते आपण पाहायचं नाही ते एक द फक्त यमराजाचा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि त्याच्याकडे नंतर मागे न वळून बघता डायरेक्ट आपण आपल्या घरामध्ये यायचं दरवाजा लावून घ्यायचा बाथरूममध्ये जाऊन हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आणि जिथे आपण धनत्रयोदशीची पूजा केली आहे म्हणजे देवघरासमोर तिथे बसून आपल्याला नमस्कार करायचा आहे हा दिवा दरवाजाबाहेर कसा ठेवायचा जिथे हा दिवा ठेवायचा आहे तिथे तुम्ही छोटीशी रांगोळी काढू शकता आणि त्यावरती हा दिवा आहे तो ठेवायचा आहे दक्षिण दिशेला दक्षिणेकडे तोंड करून याची ज्योत असावी असं ठेवावे आता तुम्ही नागवेलीचं पान म्हणजे खाऊचं पान जे असतं तेसुद्धा घेऊ शकता आणि त्याच्यावरतीसुद्धा हा दिवा ठेवू शकता तरीसुद्धा चालेल किंवा एखादा द्रोण असेल पत्रावळी असेल त्याच्यावरतीसुद्धा तुम्ही घराच्या बाहेर हा दिवा ठेवू शकता आपल्या दरवाज्याच्या बाहेर घेऊन जिथे आपण ठेवतो प्रत्येक वेळी दिवा प्रज्वलित करतो तिथे तुम्हाला तो दिवा ठेवायचा आहे आणि यमदेवांना प्रार्थना करायची आहे की अपमृत्यूपासून माझा व माझ्या कुटुंबाचं संरक्षण कर अपमृत्यू आमच्यावर येऊ देऊ नका आणि या दिवा लावताना एक मंत्र सुद्धा तुम्हाला म्हणायचा आहे तो मंत्र संस्कृतमध्ये आहे थोडासा अवघड आहे पण बघा जसा तुम्हाला जमेल तसा तुम्हाला म्हणायचा आहे मी मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी त्याचा अर्थ सांगणार आहे मंत्र किंवा प्रार्थना केली तरी सुद्धा चालते तर हा मंत्र कोणता आहे बघा मृत्यूनापाश दंभकालेन शाम, या सह त्रयोदशा दीपदना सूर्या प्रियतम मम बघा या मंत्रा का असा मंत्राचा अर्थ होतो की या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी सूर्यपुत्र असणारा यमदेवाला मी हा दिवा अर्पण करत आहे मला माझ्या यमाच्या मृत्यूच्या तावडीतून सुटका मिळावी मुक्ती करावी आणि आम्हाला सर्वांना आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना आपण इथे जर असं बोलून कर करणार आहोत अशा पद्धतीने आपण मंत्र म्हणू शकता आणि त्यानंतर अशी प्रार्थनासुद्धा आपण म्हणायची आहे आता या दिवशी दुसऱ्या दिवशी आपल्याला स्नान वगैरे झालं की हा दिवा जो आहे तो तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे मोकळी जागा असेल त्या जमिनीमध्ये तो पुरायचा आहे म्हणजे दाबायचा आहे किंवा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा प्रवाहित करू शकता यामुळे किंवा तुमचं स्वतःचं शेत वगैरे असेल तर त्या जमिनीमध्ये सुद्धा तुम्हाला तो दिवा पुरला तरीसुद्धा चालतो किंवा एखादं पिंपळाचं झाड वडाचं झाड असेल तर त्या झाडाखाली आपण तो दिवा नेऊन ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला घरामध्ये किंवा दरवाज्याच्या बाहेर तुम्ही हा दिवा ठेवायचा नाही दुसऱ्या दिवशीच आपण हा दिवा काढून ठेवायचा आहे अशा प्रकारे यमदीपदान तुम्हाला निश्चितच या दिवशी करायचं आहे तर तुम्हाला सगळी माहिती समजली असेल अस... तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद